नमस्कार मैत्रिणींनो, संगीताज किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डेसिकेटेड खोबऱ्याचे बेसन लाडू। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊया। 200 ग्रॅम डाळीचं पीठ, पिठी साखर 150 ग्रॅम, 25 ग्रॅम तळून घेतलेला डिंक, प्युअर तूप 1/125 ग्रॅम, डेसिकेटेड खोबरं 25 ग्रॅम, 1 चमचा मनुके, 1 चमचा चारुळे, 1/2 चमचा विलायची, 2 ते 3 चिमूट खाण्याचा रंग हा। प्रथम आपण डाळीचं पीठ भाजून घेऊया। त्यासाठी आपल्याला 1 ते 2 चमचे तूप टाकायचे आहे सुरुवातीला। आपलं तूप आता हे तापलेलं आहे, आपण पीठ भाजून घेऊया। पीठ आपल्याला एकदम मंद गॅसवरच भाजायचं आहे। सात आठ मिनिटं आपल्याला हे पीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे। आपण हे पीठ 7 ते 8 मिनिटं भाजून झालेलं आहे आपलं। आता आपण हे जो आपण लेमन कलर घेतलेला होता तो आपण या पिठात टाकणार आहोत, त्यामुळे असे लाडूचा कलर असा छान येतो। अजून आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं अजून भाजून घ्यायचं आहे। हे मंद गॅसवरच भाजायचं आहे आपल्याला। आपलं हे पीठ आता भाजून झालेले आहे, आपण हे आता काढून घेणार आहोत। आपण हे पीठ आता गार करायला लावणार आहोत। आपण थोड्या तुपावरती मनुके आणि चारोळे भाजून घेणार आहोत। आपण याच्यातच आता चारोळे टाकणार आहोत। आपलं हे आता भाजून झालेलं आहे, आपण काढून घेऊया। हे आपण आता हे डेसिकेटेड खोबरं घेतलं होतं ते भाजून घेणार आहोत। आपल्याला 1-3 मिनिटं भाजायचं आहे खोबरं। खोबरं टाकल्यामुळे असं बेसन लाडूला अशी वेगळी अशी चव लागते। नेहमीपेक्षा हे बेसन लाडू फार वेगळे लागतात। आपण हे खोबरं 1-3 मिनिटं परतून घेतलेलं आहे, हे आपण आता काढून घेणार आहोत। आपला हा तळलेला डिंक आपण हाताने स्मॅश करून घेणार आहोत। थोडासा असा दाताखाली आला की लाडू पण असा छान लागतो। पीठ आपलं हे आता थंड झालेलं आहे, आपण हे पिठाच्या चाळणीने चाळून घेणार आहोत। हे पीठ असं चाळल्यामुळे जे अशा गाठी राहतात त्या असे लाडूमध्ये असे आले की ते चांगले लागत नाही लाडू। त्यासाठी हे पूर्ण असं पीठ चाळून घ्यायचं आहे आपल्याला।
प्रकारे आपण हे पीठ चाळून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पिठी साखर तूप जे जे आपण भाजून घेतलेलं होतं ते मिक्स करणार आहोत पिठामध्ये। हे खोबरं आपण भाजून घेतलेलं टाकून घेऊया। हा ढिंक मी तळून घेतलेला पण टाकणार आहे। पिठी साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त किती गोड पाहिजे तुम्हाला लाडू त्या हिशोबाने तुम्ही टाका। विलायची पावडर टाकायची आहे आपल्याला। हे मिक्स करून घेऊया आपण। आपण ही पिठी साखर पूर्ण टाकून घेणार आहोत। पीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण। आता त्याच्यामध्ये हे प्युअर तूप आपण टाकणार आहोत। ह्या पिठामध्ये किती तूप बसते त्या हिशोबानेच आपल्याला तूप टाकायचं आहे। जास्त पण तूप टाकलं तर ते असे लाडू असे पसरतात, आकार त्याचा असा चांगला येत नाही। आपण हे छान असं मिक्स करून घेऊया। तूप एकदम कमी पण पडलं तर ते असे ड्राय एकदम लाडू खाण्यास असे चांगले लागत नाही। आपल्याला अजून तूप लागणार आहे। हे मी पूर्ण तूप टाकते। हे आपण सर्व आता मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मनुके आणि चारोळे घालणार आहोत। हे मिक्स करून आपण लाडू वळून घेणार आहोत। आपण आता बेसन लाडू करून घेऊया। असे फार मोठे पण नाही करायचे आपल्याला लाडू, मीडियम साईजचे लाडू करायचे आहेत। या साईजचे लाडू करायचे आहे। आपण अशा पद्धतीचे लाडू करून घेऊया सगळे। आपले हे लाडू आता तयार झालेले आहेत। आपण हे आता जे खोबरं घेतलं होतं ते आपण त्याच्यामध्ये हे लाडू घोळून घेणार आहोत। अशा प्रकारे हे लाडू घोळून घ्यायचे आहे आपल्याला। हे आपले तयार झाले आहे डेसिकेटेड बेसन लाडू।